गुड मॉर्निंग बॉय, क्लास 7 सब्जेक्ट मराठी 12वा पाठ सलाम नमस्ते। अत्यंत गरीब परिस्थिती असूनही माणुसकी, प्रामाणिकपणा, कष्टाची वृत्ती, दुसऱ्यांच्या दुःखाविषयीची जाणीव इत्यादी गुण शेख मोहम्मद मध्ये होते। त्याचप्रमाणे त्याची मृत्यूच्या दारात उभी असलेली बहीण जुबेदा यांच्या ठाई सुद्धा तोच प्रामाणिकपणा दिसून येतो। या पाठामध्ये त्यांचं एक अत्यंत हृदयस्पर्शी असं वर्णन केलेलं आहे, पाठ पाहूया। शेख मोहम्मदचं एक छोटंसं दुकान होतं, तो वह्यांची किरकोळीने विक्री करायचा। दरवर्षी जून महिन्यात मी त्याच्याकडून मोठ्या संख्येने वह्या विकत घेत असे। किरकोळ विक्री म्हणजे होलसेल मार्केटमधून वह्या आणायच्या आणि ते एक वही, दोन वही अशा जसं ग्राहकांना वह्या लागेल तशा त्या विकायच्या। आम्ही त्या झोपडपट्टीतील शाळेतील मुलांमध्ये वाटत असू। लेखिका काय करायची, मोठ्या प्रमाणामध्ये शेख मोहम्मद कडून वह्या घ्यायच्या आणि त्या गरीब विद्यार्थ्यांना वाटायच्या। त्याचं दुकान आमच्या ऑफिसच्या जवळच होत, दुकानाची जागा भाड्याची होती। शेख मोहम्मद फार संकोची स्वभावाचा होता, तो वह्या आणून आमच्याकडे पोचवायचा। आमचा चेक तयार झाला की आम्ही त्याला तसं कळवायचो, मग तो येऊन घेऊन जायचा। संकोची असणे म्हणजे काय असते, कमी बोलणारा। मग तो येऊन चेक घेऊन जायचा, म्हणजे तो वह्या आणून द्यायचा तर तो पैशाची मागणी सुद्धा करत नव्हता, एक शब्द सुद्धा बोलत नव्हता। मग लेखिकेने चेक तयार केला की त्याला कळवलं की तो यायचा आणि चुपचाप आपला चेक घेऊन निघून जायचा। एकदा असाच तो आमच्या ऑफिसात आला होता। त्यावेळी आम्ही सर्वजण मिठाई खात होतो। मी शेखच्या हातावर मिठाई ठेवली पण त्यानं ती खाल्ली नाही। असाच एक दिवस तो ऑफिसमध्ये आला, सगळेजण मिठाई खात होते। एक मिठाईची वडी त्याच्या हातात ठेवली पण त्याने ती खाल्ली नाही। का रे शेख, तुला मधुमेहाचं दुखणं वगैरे आहे का? सहज तेथील ऑफिसवाल्यांनी विचारलं की तुला मधुमेह तर नाही? मधुमेह म्हणजे शुगरची बिमारी, ज्याला साखरेची बिमारी म्हणतात। नाही मॅडम, खाऊ घरी न्यावा म्हटलं, घरात लहान मुलं आहेत, माझ्यापेक्षा त्यांना त्याची गोडी जास्त। त्यानं तो खाल्ला नाही। तो काय म्हणाला, नाही मॅडम, हा खाऊ मी घरी नाही, घरी लहान मुलं आहेत, माझ्यापेक्षा त्यांना याची जास्त गोडी आहे। तुला किती मुलं आहेत? मी विचारलं। ती तेवढीशी मिठाई घरी घेऊन घरी जाऊन पुरली असती की नाही कोणास ठाऊ। मॅडम, मला एक मुलगी आहे, शिवाय भाजी पण माझ्याकडेच असते। सहजाची विचारणा केल्यावर याने सांगितलं की मला एक मुलगी आहे आणि माझी भाजी सुद्धा माझ्याच घरी असते। का बरं, तुझी भाजी तुझ्याकडे का असते? माझी बहीण जुबेदा विधवा आहे आणि ती आमच्याकडेच राहते। म्हणजे शेख मोहम्मदची बहीण जुबेदा नावाची, ती विधवा आहे, तिचे पती मारलेले आहेत, म्हणून ती शेख मोहम्मदकडेच राहते। मला ते एकूण शेख बद्दल वाईट वाटलं। तो एक छोटा दुकानदार होता, तो काही खूप कमवत नव्हता, त्यामुळे त्याच्या कुटुंबाविषयी आणखी माहिती काढाविषयी मला वाटली। मग तो शेख मोहम्मद हे सगळं ऐकून लेखिकेला वाईट वाटलं। त्याच्या कुटुंबाबद्दल अधिक माहिती मिळावी अशी इच्छा लेखिकेला वाटली। जुबेदा काय करते? ती उत्तम शिवणकाम करते। ती आणि माझी बायको अशा दोघी जणी मिळून घरी शिवणाचा व्यवसाय करतात। अल्लाची मेहरबानी आहे, आमचं छोटस भाड्याचं घर आहे, आम्ही समाधानी आहोत। ती उत्तम शिवणकाम करते। मग शेख मोहम्मदची बायको आणि जुबेदा दोघे मिळून घरी शिवणकाम करतात, त्यामुळे थोडस घरी आवक येते। त्याचं हे उत्तर माझ्या हृदयाला स्पर्श करून गेलं। आजकालच्या जगात समाधान हा शब्द तसा दुर्मिळच झालाय। माणसाचं कोणत्याच गोष्टीवरून समाधान होत नाही। चार पैसे खिशात आले अजून त्याची इच्छा असते की अजून याच्यापेक्षा जास्त पैसे माझ्या खिशात यावे। म्हणजे माणूस, मनुष्य हा प्राणी कधीच समाधानी नसतो। पण याच्या तोंडातून हे शब्द ऐकून जे समाधानाची परिभाषाच बदलल्यासारखं देखील गेला वाटलं। असेच काही महिने लोटले आणि एक दिवस शेखचा मला फोन आला, मॅडम या खेपेला मला तुम्ही चेक ऍडव्हान्स मध्ये देऊ शकाल का? काही महिने लोटले आणि अचानक शेख मोहम्मदचा फोन मॅडमला आला, मॅडम या खेपेला मला तुम्ही चेक ऍडव्हान्स मध्ये देऊ शकाल का? म्हणजे हा काय करायचा, वह्या लिहून द्यायचा नंतर चेक बनायचा, पण चेक मला आधीच हवाय असं शेख मोहम्मदने म्हटलं। का बरं शेख, काही खास कारण? होय मॅडम, जुबेदाला कॅन्सर झालाय, उद्या तिचं ऑपरेशन आहे। याच्या बहिणीला कॅन्सर झाला होता, तिचं दुसऱ्या दिवशी ऑपरेशन होतं। मी ताबडतोब ऑफिसात निरोप ठेवून चेक त्याच्या घरी लगेच पाठवून दिला, पण त्याच्याबद्दल मनात विचार येऊन मन उदास झालं। त्या ऑपरेशनचा खर्च भरपूर येणार होता, ती रक्कम जमा करण्यासाठी शेखची नक्कीच खूप धावपळ चालू असणार, पण तरीही त्यानं माझ्याकडे पैसे मागितले नव्हते। फक्त जेवढे त्या वह्यांचे पैसे होते तेवढेच मागितले होते। आता मोठे मोठे जे रोग असतात, मोठ्या मोठ्या बिमाऱ्या असतात, यांचा खर्चही खूप असतो आणि
लेखिकेला माहित होतं की ऑपरेशनचा खर्च हा जास्तच लागणार होता, पण तरीही शेख महम्मदने लेखिकेकडे पैसे मागितले नाही. अनुभवानं मला बरंच काही शिकवलंय. आपल्या स्वतःच्या हिऱ्याच्या पुढ्या पर्समध्ये लपून गोर गरिबांसाठी निधी गोळा करायला आलेल्या बायका मी पाहिल्यात. आपल्या हिऱ्याच्या पुढ्या जे अंगठ्या दागिने पर्समध्ये ठेवतात आणि गरिबांसाठी निधी गोळा करायला बाहेर निघतात. आपल्या मुलांना शिष्यवृत्ती मिळावी म्हणून ती मुलं अनाथ असल्याचं सांगताना चांगल्या सदन कुटुंबातल्या आई वडिलांना मी पाहिले. म्हणजे काही काही लोक असे असतात की त्यांच्याजवळ भरपूर काही असतं तरी त्यांना स्कॉलरशिप मिळावी, शिक्षणाचा खर्च गव्हर्नमेंटने उचलावा यासाठी ते सदन आहेत, गरीब आहेत असे सांगतात. कितीतरी माणसं फाउंडेशनकडून मदत पत्रात पाडून घेण्यासाठी आपल्या आईला निराधार ठरून मोकळी होतात. काही काही लोक तर जे समाजसेवी संघटना आहेत, वेगवेगळ्या फाउंडेशन आहेत, पैसा देतात, तर यांच्यापासून पैसा उकळण्यासाठी आपल्या आईला निराधार करून ठेवतात. जर एखाद्या व्यक्तीला मदत मिळाली नाही तर ती व्यक्ती आयुष्यातून उठेल असं आम्हाला ज्या कुणाबद्दल वाटेल त्यालाच फाउंडेशन मदत करेल असा माझा नेहमी आग्रह असतो. लेखिकेचं सुद्धा फाउंडेशन होतं, पण ज्यांना नक्कीच पैशाची गरज आहे, तो खूपच निराधार आहे, म्हणजे त्याला खूप जास्त अडचण आहे, अशाच व्यक्तीला आम्ही मदत करत असतो. विद्यार्थी मित्रांनो, यानंतरचा पाठ तुम्हाला नंतरच्या तासिकेला शिकवतोपर्यंत त्या पाठाचं वाचन करायचं. धन्यवाद.